तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करताय, ट्रेड करायचा प्रयत्न करताय, पण एक्झॅक्ट एंट्री सापडत नाही. बऱ्याच वेळेला प्रॉपर सगळं समजत असतं, पण वेळच मिळत नाही. कारण सकाळची प्रत्येक जणाची मोस्टली गडबड असते, एकतर जॉबमुळे, एकतर बिझनेसमुळे, किंवा महिलांची पण घरातली कामं चालू असतात आणि त्यावेळी मोस्टली मार्केटमध्ये मोमेंटम असतं. पण काळजी करू नका, मी आज तुम्हाला 11:30 ट्रेड ब्लास्टर शिकवणार आहे, जो तुम्हाला 11:30 ट्रेड शोधून देणार आहे. आणि लक्षात ठेवा, 11:30 अशी वेळ आहे जिथे तुम्हाला फक्त तुमच्या ट्रेडिंगसाठी मोस्टली 15 ते 20 मिनिटं मिनिमम काढायचे. अर्धा तास काढला तर अतिउत्तम, ॲटलिस्ट अजून एखादा मोठी लेवल तुम्हाला त्याच्यामध्ये कॅच करता येणार आहे. समजते? आज आपण बघूया हा 11:30 ट्रेड ब्लास्टर काय आहे. कारण हे तुम्हाला मी आज का सांगतो माहिती आहे का, ही स्ट्रॅटेजी अशी आहे, ह्याला अगदी आम्ही नो ब्रेन स्ट्रॅटेजी पण म्हणतो. म्हणजे ज्याला पण अगदी काही कळत पण नाही आहे ना, तो पण या स्ट्रॅटेजीचा वापर करून चांगले ट्रेड करतोय. आणि तुम्ही तर हुशार आहात, लक्षात ठेवा, कारण तुम्ही इथे येता, ह्या सगळ्या व्हिडिओज बघताय, तुम्हाला बऱ्याच आयडियाज आहेत. तर नक्कीच तुम्ही इतरांपेक्षा बेस्ट लेवलला जाऊन ट्रेड करू शकता. पण कधी? समजलं तर ना. म्हणजे समजून कसं घ्यायचं ते मी सांगणार आहे. तत्पूर्वी याच्या आधी पण 2 स्ट्रॅटेजी दिल्या होत्या ना, आठवतंय का? तेव्हा सांगितलं होतं की अरे ह्याला 50,000 जेव्हा तुम्ही व्ह्यूज देताल तेव्हा आम्ही असंच नवीन काहीतरी अजून घेत येणार आहोत. आणि मित्रांनो, ते दोन्ही व्हिडिओ 50,000 जवळ आलेले आहेत. म्हणतात चला फास्टमध्ये या आठवड्यासाठी तुम्हाला एक स्पेशल मेजवानी देऊया, ते पण एका स्पेशल स्ट्रॅटेजीची. हा ट्रेड ब्लास्टर काय आहे आणि तो बाबा 11:30 काय आहे आणि नो ब्रेन का माहितीये का, इथे तुम्हाला काही वेगळं करायचं नाही. सगळे टूल वगैरे मी देणार आहे तेही फ्री मधले. ओके, तर चला मित्रांनो बघूया. तत्पूर्वी चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना, पटकन सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकनला पण प्रेस करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्याकडनं मिस नाहीत होणार. आणि महत्वाची गोष्ट, जे 2 महत्वाचे व्हिडिओ होते बनवलेले, 9:15 स्ट्रॅटेजी, 9:25 स्ट्रॅटेजी आणि रात्री अनालाइज कसं करायचं, याची लिंक ह्या कार्डवर दिलेली आहे, प्लस खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे, न चुकता पाहून घ्या. आता येतो मेन पॉइंट कडे. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, ही तुम्हाला इंडेक्स मध्ये वापरता येणार आहे, स्टॉक्स मध्ये वापरता येणार आहे. पण इंडेक्स मध्ये मी जास्त दाखवेल, कारण बऱ्याच जणांना निफ्टी, बँक निफ्टी वगैरे हे सगळं माहीत असतं, फिन निफ्टी माहीत असतो, मिड कॅप निफ्टी किंवा इतर कंपन्यांचे स्टॉक. ओके, तर बघूया आपण हे कसं वापरायचं. आता सिम्पल तुम्हाला चार्ट लावायचा आहे. हा चार्ट जेव्हाही तुम्ही लावणार आहात तेव्हा एक इन्शुअर करा की ते कॅन्डल 5 मिनिटाची लावणार आहात. सिम्पल आहे, जे तुम्ही वर गेलं की लावू शकता. मग आता पुढे काय करायचं, तुम्हाला लाईन ड्रॉ करता येते, तुम्हाला टॉप बॉटम एवढंच करायचं याच्यामध्ये. म्हणजे काय करणार तुम्ही, इथे 11:30 कॅन्डल तुम्हाला फाइंड आउट करायची. ओके, 11:30 कॅन्डल तुम्ही फाइंड आउट केली याच्यामध्ये. जसं इथे बघा, तुम्ही क्लिक केलं दिसेल तुम्हाला 11:30 हे कॅन्डल आहे. ओके, याच्यानंतर मी याचा लो मार्क केला. आता लो मार्क करून चालेल का, मला याचा टॉप पण मार्क करायचा आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की ह्या कॅन्डलची ऍक्च्युअली कॅपॅसिटी काय आहे. ओके, इथे मी केला याचा लो मार्क, याचा केला हाय मार्क. ओके, थोडं झूम करतो जेणेकरून प्रत्येकाला समजायला सोपं जाईल. क्लिअर? आता हे केलं, आता याच्या पुढे काय, आता तुम्हाला ठरवायचं एंट्रीचं. एंट्री कशी करायची आहे मला, तर ही जी 11:30 कॅन्डल आहे त्याच्या पुढची कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघायची, गडबड करायची नाही. म्हणजे काही लोक म्हणतात ब्रेक केले की एंट्री केली, नाही, ही पुढची कॅन्डल याचा लो ब्रेक करून खाली क्लोज देते का टॉप ब्रेक करून वर क्लोज देते, लक्षात ठेवा. हा फंडा तुम्हाला समजला की काम झालं. आता समजा इथे ग्रीन कॅन्डल म्हणली, म्हणजे येण्याच्या वरचं कन्फर्मेशन दिलं. तुम्हाला काय करायचंय, ही कॅन्डल क्लोज झाली रे झाली, त्याच्या पुढची कॅन्डल जिथे ओपन होईल तिथे एंट्री घ्यायची लगेच. ओके, म्हणजे या लेवलला तुम्ही एंट्री घेतली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अरे बाबा याचं टार्गेट किती ठेवायचं, तर लक्षात ठेवा 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये हे तुम्हाला काम करायचंय. 1:1, 1:2, 1:3, 1:5. ओके, मोठ्या लेवलला तो खेळतो, पण ऍटलिस्ट तुम्हाला किती पॉईंट घेता येतात ह्याच्यावर आधी आपण काम करूया. मग हे कसं ठरवायचं बाबा की 1:2 किती असणार आहे, कुठपर्यंत जाऊ शकतो, ते पण काळजी करू नका. ते पण टूल देतो, अगदी फ्री मध्ये वापरू शकता. ह्या साईड बारवर गेले, हे सगळे टूल अवेलेबल असतात याच्यामध्ये. ओके, हे टूलवर इथे क्लिक करायचंय तुम्हाला आणि ह्या एंट्री पॉईंटला ह्याला मर्ज करायचं. म्हणजे मी इथे काय करेल याच्यामध्ये, तर ह्या कॅन्डलचा जो काही लो लाईन मारली आहे त्याला हा लो पॉईंट लिहा. हा जो याचा सेंटरचा पॉईंट आहे तो तुमच्या एंट्री पॉईंटला घेऊन जायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे समजा तुम्ही या पुढच्या कॅन्डलला इथे एंट्री मारली. ओके, मग आता तुम्हाला हे वरचं टार्गेट दाखवतोय. ओके, इथे बघा रिस्क अँड रिवॉर्ड रेशो 2.97 दाखवतो, तुम्हाला अगदी 2 पर्यंत घेऊन यायचं. ओके, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जेव्हा त्याला डाऊन करायला सुरुवात कराल, इथे बघा 2 पॉईंट पर्यंत आला तो. ओके, म्हणजे हा तुमचा झाला रिस्क रिवॉर्ड रेशो 2. ओके, म्हणजे तुम्हाला 1:2 पॉईंट याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे तुमचं जे काही पुढचं लेवल असेल टार्गेट याच्यामध्ये,
तो तुम्हाला इथून दाखवून देणार आहे की किती पॉईंट आहे त्याच्यामध्ये. जवळपास जी काही लेवल असेल ह्या लेवलपर्यंत तुम्हाला घेता येणार आहे. म्हणजे काय, इथे गेलं की तुम्ही एक्झिट करायचं, तो भले किती वर जातोय ह्याच्याकडे बघू नका. पहिली गोष्ट, तुम्हाला याच्यामधून हे सगळं काय करायचंय, कॅच करायला शिकायचंय. आणि इकडे मुवमेंट येते तर तुम्ही याचा वापर तुमच्या ऑप्शन्स मध्ये पण करू शकता. समजलं? पहिली गोष्ट आपण चेक केली की निफ्टीमध्ये याला कसा वापरायचा आहे ते. ओके सर, बँक निफ्टी मध्ये पण याचा वापर करता येईल का? नक्कीच करू शकतो. निफ्टीत करू शकतो, बँक निफ्टीत पण करू शकतो. चला ते पण दाखवून देतो. मी काय करेल याच्यामध्ये, इथे जाईल, सिम्पली चेक करतो बँक निफ्टी. ओके, इथे बँक निफ्टी चेक केलं, बँक निफ्टी याच्यामध्ये आली. पहिलं काम काय करायचंय मला, बँक निफ्टीमध्ये 11:30 ची कॅन्डल शोधायची आहे. म्हणजे मार्केट, म्हणजे तुम्ही 11:20 जरी येऊन बसले ट्रेडसाठी तरी चालणार आहे. मार्केट कुठे गेलं, सकाळी पडलं वाढलं, ह्याचं काही कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करायची गरज नाहीये. कारण का, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्यातली एक म्हणणार स्ट्रॅटेजी म्हणून त्याला आम्ही ट्रेड ब्लास्टर नाव दिलेलं आहे. ओके, मी काय करणार आहे, पहिली गोष्ट 11:30 कॅन्डल फाइंड आउट करेल. ओके, ही 11:30 कॅन्डल फाइंड आउट कशी करतो आपण, क्लिक केलं की तुम्हाला समजते. ओके, प्लस मला पहिलं काम असणार याच्यामध्ये त्याचा लो आणि त्याचा हाय मार्क करायचा. इथे काय डोकं लावायची गरज आहे का तुम्हाला? नाहीये. सिम्पल ह्या कॅन्डलचा लो मार्क केला. ओके, त्याच्यानंतर त्या कॅन्डलचा हायएस्ट पॉईंट मार्क केला. ओके, हायएस्ट पॉईंट मार्क केला म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन आला आता कुठे एंट्री करायची आहे. तुम्हाला पुढची कॅन्डल बघायची आहे, म्हणजे 11:35 ही कॅन्डल क्लोज झाली, 11:35 पुढची कॅन्डल ओपन झाली, 11:40 ती पुढची कॅन्डल क्लोज झाली. मग ती खाली होऊ द्या वर होऊ द्या, डझंट मॅटर. आता ही झाली वरच्या दिशेने क्लोज, म्हणजे त्याने दिले बुलिश कन्फर्मेशन. त्याच्या पुढच्या कॅन्डलला गाडीमध्ये तुम्हाला बसायचंय. मग त्या कॅन्डलचं जे ओपनिंग असेल तो असेल तुमचा एंट्री पॉईंट याच्यामध्ये. ओके, हा असेल तुमचा काय असेल याच्यामध्ये, एंट्री पॉईंटवर आपण येऊया. त्याच्यानंतर असेल स्टॉप लॉस कॅन्डलचा तुमच्या लो इथला. ओके, टार्गेट काय ठेवतोय आपण याच्यामध्ये, 1:2 जो आपण याच्यामध्ये पॉईंट काढलेला आहे. ओके, तो तुम्हाला याच्यामध्ये वापरता येणार आहे, दाखवून देतो बघा याच्यामध्ये. ओके, साधा सिम्पल कन्सेप्ट, टार्गेटवर याच्यामध्ये एंट्री पॉईंट, कॅन्डल जिथे ओपन झाली त्याच्या पुढची तिथे, आणि स्टॉप लॉस काय, जिथे तुम्ही खालची लाईन मार्क केली आहे तिथे. आणि तुम्ही थोडा जरी खाली घेऊन आले काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ओके, आता रिस्क रिवॉर्ड अशोर नेहमी खेळायचं, जिथे आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटी कसं घेता येते बघायचं याच्यामध्ये. बघा, ओके, इथे मी थोडं त्याला शिफ्ट करेल जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला वापर करता येणार आहे 1:2 पर्यंत. इथे बघा, मी रिस्क रिवॉर्ड रेशो 2 ठेवला मी याच्यामध्ये, जेणेकरून मला इथे टार्गेट अचीव करता येणार आहे. म्हणजे ह्याची जी काही लाईन आहे याच्यामध्ये, तुम्ही इथे जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तो पॉईंट दाखवणार आहे. आणि इथे आलं की बघा, 52,127 तो तुमच्या एंट्री पॉईंटच्या जवळ दाखवेल, 120 आसपास. म्हणजे 200 पॉईंट तिथे तो काढून देतोय. आणि खाली 100 पॉईंटचा स्टॉप लॉस, म्हणजे 100 पॉईंटचा स्टॉप लॉस, 200 पॉईंटचं टार्गेट. ओके, एक साधं सिम्पल. आता तो वर जातो का, बरंच काय काय होतं ते तुम्हाला मी शेवटी सांगतो. समजलं? बँक निफ्टीमध्ये कसा वापरतो ते सर. पण प्रीमियम मध्ये पण याचा वापर केला जाईल का? नक्कीच, तुम्हाला मी ते पण दाखवतो. की समजा तुम्ही बँक निफ्टी तो वापरताय आणि कोणाला वाटलं नाही मला इंटरेस्ट नाही इंडेक्स मध्ये, फ्युचर मध्ये, मला त्याच्या ऑप्शन मध्ये ट्रेड करायचंय, देतो. सिम्पल चेक करा 11:30 तुमचा स्पॉट कुठे. समजा 52,127 आहे, म्हणजे 52,100 ही झाली तुमची ऍट द मनी प्राइस. चला या या इंडेक्स मध्ये, इथे इथे टाईप करा बँक निफ्टी. ओके, याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं सिम्पली बँक निफ्टी 52,100. ओके, 52,100 चा कॉल, कारण वर जाते म्हणून मी कॉल घेतोय. ओके, तो बेसिक कन्सेप्ट तुमच्या सगळ्यांना क्लिअर आहे. याच्यामध्ये झालं, याच्यामध्ये 52,100 कॉल मी घेतला का, आता तिकडे ब्रेकआउट करतो इकडे. मग इथे मी काय करणार, पहिलं माझं काम याचा लो आणि हाय मार्क करायचा आहे. कुठल्या कॅन्डलचा, 11:30 कॅन्डलचा. याला उचलला, पेन लावला बॉटमला याच्यामध्ये. ओके, इथे चेक केलं. ओके, दुसरं घेतलं याच्यामध्ये, याच्या टॉपला ब्रेक केलं, मार्क केला याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सिस्टीम समजली, ही झाली झोन माझ्यामध्ये. पुढची कॅन्डल क्लोज होऊ द्या. आता बघा, ही कॅन्डल त्याच्यावर क्लोज झाली बुलिश कॅन्डल. म्हणजे काय, तर ह्या पुढच्या कॅन्डलला तो तुम्हाला एंट्री दाखवून देणार आहे. ओके, वेल अँड गुड. इथे तुम्ही एंट्री मारली, तुमचं टूल लावा लगेच, प्रोजेक्शन टूल. प्रोजेक्शन टूलला मी क्लिक केलं याच्यामध्ये. समजा जी काही प्राइस आहे ती तुमची कुठे लावतोय आपण, एंट्री पॉईंटला इथे आपण घेतला. स्टॉप लॉस पॉईंट कुठे असेल, जो तुम्ही शेवटची लाईन मार्क केली त्याच्यामध्ये ते. आणि तुमचा रिवॉर्ड रेशो 2 घेऊन या. ओके, 2 का म्हणतोय, तर आपण इथे ठरवलं की आपल्याला याच्यामध्ये 2 घ्यायचा आहे. आता थोडा प्लस मायनस होईल, त्याच्याही वर जातोय तो. इथे ऍटलिस्ट ठरवायचं की मॅक्झिमम प्रॉफिट कुठे घेता येतोय ते. ओके, समजा मित्रांनो, बघा ऍटलिस्ट तेवढी मुवमेंट देतो. आणि काय होतं माहितीये का, जेव्हा सिस्टीम ब्रेक करून वर जातो ना, तिथे स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्सेस कमी राहतात. आता हिट होणार नाही असं नाहीये, परंतु चान्सेस अगदी 90% नाहीत राहत. 90% मोस्टली तो वर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते शेवटी सांगेल
हे कसं वापरायचं याच्यामध्ये अजून. ओके, समजलं कसं कॉलमध्ये पण आपल्याला एंट्री बनवतोय बघा. म्हणजे तुम्ही अगदी साध्या सिंपल पद्धतीने याच्यामध्ये 462 एंट्री केली असती, 418 रुपये तुमचा स्टॉपलॉस झाला असता आणि तुम्हाला कुठपर्यंत घेऊन गेलाय बघा. ओके, 462 ला ज्यांनी याच्यामध्ये एंट्री केली याच्यामध्ये जवळपास 556 च्या आसपास, म्हणजे 550 जरी घेऊन गेला पॉईंट मिळाले तुम्हाला चांगले. ओके, वेल अँड गुड. मग सुरुवातीला तिथे तुम्ही हळूहळू ट्रेड करू शकता. समजलं याच्यामध्ये कसं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण बघायचं. अजून एखाद्या स्टॉक मध्ये दाखवू का, नाव सांगताय का एखाद्या स्टॉकचं? एचडीएफसी मध्ये सांगायचं. ओके, एचडीएफसी मध्ये आपण चेक करूया की कशा पद्धतीने एचडीएफसी आहे. ओके, स्टॉक मध्ये पण दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय ते. ओके, बघूया आपण. सिंपल मी याच्यामध्ये टाईप करतो एचडीएफसी बँक. ओके, चला आता इथे आलो मी एचडीएफसी बँकेमध्ये. पहिलं काम काय असणार आहे आपल्या याच्यामध्ये की 11:30 ची कॅन्डल मार्क करणे. ओके, बघा इथे अजून एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो की ते बरेच जण गडबड करतात. ओके, आता इथे बघा ही 11:30 ची कॅन्डल जी याच्यामध्ये ती रेड कॅन्डल आहे बरोबर, आणि याच्यामध्ये काय गडबड झाली बघूया. इथे थोडी लेट एंट्री दिली आहे पण खूप छान दिली याच्यामध्ये. आता इथे मी मार्क करतो बघा. बऱ्याच ठिकाणी इथून तुम्हाला काहीतरी वेगळं शिकता येईल याच्यामध्ये. एक लाईन मार्क केली मी याच्या लो साठी, म्हणजे ही जी कॅन्डल आहे ना रेड कॅन्डल ती आहे 11:30 ची कॅन्डल. यानंतर मी याचा टॉप मार्क केला, चला उचला याच्यामध्ये लावा याच्यामध्ये. ओके, हे मार्क केलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, अरे हा पुढच्या कॅन्डल ह्याच्या एंट्री दिली. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पुढची कॅन्डल आहे कुठली? ग्रीन कॅन्डल आहे. जर तुम्हाला डाऊन साईडला एंट्री करायची असेल तर ती कॅन्डल रेड पाहिजे. म्हणजे बघा किती छान एक्झाम्पल याच्यामध्ये की बऱ्याच ठिकाणी आपण ट्रॅप होतो ना की काय कळत नाही आपल्याला. तुम्हाला वाटत अरे ह्या कॅन्डलने ह्याचा लो ब्रेक केला की नाहीये, ही कॅन्डल खाली ओपन झाली आणि वर येऊन क्लोज झाली. ओके, म्हणजे क्लोजिंग खाली दिलंय का त्याच्या? नाहीये, इनसाइड बारला दिलंय, म्हणजे तो परत रेंजमध्ये गेला. काळजी करू नका, फिरत राहू द्या. इथे बघा ह्याने ब्रेक केली लेवल, एंट्री बनली तुमची इथे. कुठे? डाऊन साईडला. कारण काय, समजा ह्याने ह्या लेवलला ब्रेक करून वर क्लोजिंग दिलं असतं आपण वरच्या साईडला गेलो असतो, याने याच्या खाली दिलं खाली गेलो असतो. ओके, मग आता तुम्हाला विचार करायचा याच्यामध्ये ह्याचं प्रोजेक्शन कसं करायचं इथे. ओके, इथे तुम्हाला जायचं याच्यामध्ये डाऊन साईड प्रोजेक्शनवर क्लिक करा. ओके, त्याच्यानंतर ना तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, मोस्टली तुमची टार्गेट लेवल फाइंड आउट करतो आपण. स्टॉप लॉस ठेवा ऍज इट इज, जी लाईन तुम्ही मार्क केली आहे ती. एंट्री पॉईंट कुठे ठेवणार आहे आपण याच्यामध्ये? अगदी मी म्हणतो याच्यामध्ये तुम्ही ही कॅन्डल क्लोज झाली आणि त्याच्या पुढच्या कॅन्डलला याच्यामध्ये एंट्री करायचा प्रयत्न केला असं पण समजू आपण. ओके, म्हणजे इथे अगदी सेफ झोन मध्ये तुम्हाला याच्यामध्ये विचार करता येणार आहे. इथे तुम्ही एंट्री केली याच्यामध्ये. ओके, आता येऊ रिस्क रिवॉर्ड रेशोवर. इथे रिस्क रिवॉर्ड रेशोवर आलं की तुम्हाला सिंपल हा जो बार आहे याच्यामध्ये त्याला प्लस मायनस याच्यामध्ये केले की बघा इथे दिसेल तो. ओके, 2.06 आहे. थोडी लाईन हलवली की ते बरोबर क्लिक होईल, म्हणजे तुम्हाला तो 1665 पर्यंत घेऊन आला. 1678 ला त्याने तुम्हाला सेलिंगचं इंडिकेशन दिलं. ओके, तर समजलं मित्रांनो कशा पद्धतीने आपण याचा वापर करतोय आणि कशा पद्धतीने याचा वापर करून आपण याच्यामध्ये ट्रेड करतो. अगदी भन्नाट स्ट्रॅटेजी मित्रांनो बरोबर, अशी इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजीचा वापर करून ह्या ट्रेड ब्लास्टरचा प्रत्येक जण ट्रेड करू शकतो. आता विचार करा किती छान पद्धतीने हा ॲक्युरसी दाखवतोय. समजलं मित्रांनो कशा पद्धतीने निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, कुठल्याही स्टॉक मध्ये ट्रेड ब्लास्टरचा वापर अगदी 11:30 कसा करायचा आहे. आणि मोस्टली लक्षात ठेवा 12:15 पर्यंत आपल्याला एक चांगली रॅली देऊन जाते. अगदीच कधी मार्केट रेंगाळलं तरी काय करायचं ते पण सांगितलंय आणि कुठे ट्रॅप होऊ शकतो ते पण तुम्हाला दाखवून दिलेले. ओके, प्लस आता कोणाला वाटतं याच्यामध्ये की बाबा आम्हाला अजून इन डिटेल बघायचंय शिकायचंय, त्यांच्यासाठी अजून एक चांगली आज मी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का येणाऱ्या 20 ऑक्टोबर रोजी आम्ही पुण्यामध्ये एक शेअर मार्केटचा चांगला स्पेशल सेमिनार घेतोय. ओके, पुणे स्वारगेट येथे होणार आहे. त्याची लिंक पण मी खाली दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुमची सीट रिझर्व करा. लिमिटेड लोक असतील ज्यांना असं वाटतं फेस टू फेस भेटायचंय, म्हणजे ट्रेडर असतील, इन्व्हेस्टर्स असतील, नवनवीन स्ट्रॅटेजीवर अभ्यास करायचा आहे. ही जी स्ट्रॅटेजी दिली आहे यासारख्या ज्या काय अजून स्ट्रॅटेजीत त्याच्या अजून डीप इन्साइट्स आहेत का बाबा काय, ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे सगळं. तर खाली लिंक देतोय, 20 ऑक्टोबर आजच तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. पुण्यामध्ये स्वारगेट येते, भेटूया सकाळी 11:00 आणि अजून इंटरेस्टिंग गोष्टी शिकूया. ओके, तर मित्रांनो ही होती नॉर्मली आपल्या सेमिनारची माहिती. याच्यानंतर आता ही स्ट्रॅटेजी जी आपण आता पाहिली ट्रेड ब्लास्टर, 11:30 ट्रेड ब्लास्टरवर आपण अभ्यास केला. ओके, मग आता लगेच वापरणार का? थांबा, कुठली गोष्ट कळली खूप कधीच एक्साइटेड नाही व्हायचं. मी नेहमी एक गोष्ट तुम्हाला सांगत असतो, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. पण त्याच्या आधी आपल्याला पहिली गोष्ट पाहिजे आहे की इथे तुम्ही जिथेही ट्रेड करताय तर ते मोस्टली स्ट्रॉंग कॅन्डल असतील तर बेटर. कधी कधी काय होतं, ही 11:30 कॅन्डल छोटी डोजी वगैरे बनली तर तिथे तुम्ही ट्रेड अवॉइड करू शकता. कारण काय होईल, मुवमेंट तिथे कॅन्डलची छोटी असेल तर पुढची मूव्ह तुम्ही किती घेणार आहे, काय तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळणार आहे, ऍटलिस्ट काहीतरी आपल्याला मिळावं बरोबर. त्याच्यानंतर ना वीक कॅन्डल जे आपण बघितलं की तिथे तुम्हाला एंट्रीवर फोकस करायचं नाहीये.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट रिस्क अँड रिवॉर्ड रेशो. सुरुवातीला तुम्हाला 1:1 वर जरी प्रॉफिट घेता आला तरी उत्तम आहे. 1:1 तर तो देणार आहे. 1:2 का आपण ठेवतो याच्यामध्ये, समजा 10 पैकी अगदी 4 ट्रेडमध्ये स्टॉपला जरी हिट झाला तरी बाकीच्या ट्रेडमध्ये आपण प्रॉफिटेबिलिटी जास्त घेऊन जाऊ शकतो. म्हणून 1:2 आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आणि ही स्ट्रॅटेजी त्याच्याही पुढे देते जी तुम्ही नंतरच्या ट्रेडमध्ये घेऊ शकता. ओके, ऍटलिस्ट सुरुवातीला 1:1 घ्या. आता लगेच 1:1 पण घेणार का ते पण नका घेऊ. आधी काय करा, कुठलाही ट्रेड डायरेक्ट घेण्याऐवजी त्याच्या आधी थोडं डेमो ट्रेड करा, व्हर्च्युअल ट्रेड करा, पेपर ट्रेड करा. एक 20-30 पेपर ट्रेड केले तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल की बाबा ह्याने काय सांगितलंय ते खरंच चालतंय का. आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये ट्रेड करा. जेणेकरून काय होईल, स्ट्रॅटेजी जर खरंच चांगली असेल तर चांगलं प्रॉफिट देऊन जाईल. समजा तुम्हाला ती वापरता नाही आली तर सोडून द्या. कारण बरेच जण म्हणतात की अरे एवढं स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये का शिकायचं. मी त्यांना नेहमी सांगत असतो ज्या पद्धतीने जगामध्ये एवढे सारे बिझनेस आहेत, प्रत्येक बिझनेस आपण नाही करू शकत. ओके, साधं चहाचं दुकान एखाद्या शेजारी टाकलं तो चांगला चालू शकतो. आपण किती भारी टाकलं ते शेजारी पण ते कदाचित नाही चालू शकत, कारण ती स्किल ती क्वालिटी आपल्याकडे नसणार आहे. पण एखाद्या दुसऱ्या बिझनेसमध्ये आपण जाऊन त्याला अजून नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. तसंच मार्केट पण आहे मित्रांनो. फक्त आपल्याकडे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असाव्यात जेणेकरून कधी कुठली स्ट्रॅटेजी वापरावे हे कळेल आणि आपल्यासाठी जी सूट बसेल त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. नक्कीच ती स्ट्रॅटेजीवर तुम्ही मास्टर झाला तर ह्या ट्रेड ब्लास्टरगत तुम्ही पण रोज 11:30 चांगले ट्रेड शोधाल आणि स्वतः स्वतः ट्रेड कराल. आता मला सांगा, ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे का कुठं काय खूप डोकं वापरायला, कुठे काय टूल्स वापरायला? आणि हे जे टूल्स आहेत ना हे तुम्ही कुठेही फिरवू शकता आणि हे इकडे गेलं तुम्ही ह्या साईडला तर ह्यांना मार्क करू शकता, जेणेकरून तुमच्या हातामध्ये पटकन येतात. तुम्हाला प्रत्येक वेळी इकडे जाऊन शोधायची गरज पडत नाही आहे. हे तुम्ही इथे गेला की सगळं तुम्हाला याच्यामध्ये सापडणार आहे. अगदी डिटेलमध्ये जावा हे समजेल तुम्हाला अवघड नाही आहे. ट्रेडिंग व्ह्यूवर आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये. ओके मित्रांनो, तर आशा करतो ट्रेड ब्लास्टर तुम्हाला समजलं असेल. 11:30 कशा पद्धतीने वापरायचं आहे मला सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाने कंपल्सरी कमेंट करायचे. आणि लक्षात ठेवा ह्या व्हिडिओला 50,000 व्ह्यूज ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी असंच नवीन काहीतरी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. कारण आम्हाला वाटतं तुमच्या भात्यामध्ये पण वेगवेगळी अस्त्रं पाहिजेत ज्याचा परफेक्ट वापर तुम्ही मार्केटच्या कुठल्याही कंडिशनला करू शकता. आणि ह्या प्रामाणिक हेतूनेच आम्ही असा डीप इन्साईट कंटेंट घेऊन येतोय. आता गरज आहे तुमच्या ॲप्रिसिएशनची. तुम्हाला आवडला तर हक्काने लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ती महत्वाची गोष्ट, कमेंट ती करायला विसरायची नाही आहे. कारण ती कमेंट म्हणजे आमच्यासाठी मोटिवेशन आहे, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे. धन्यवाद.